Welcome to our LBS online class, class 4 standard subject English. So children, today we are going to take a revision of second unit test. तर आज आपण second unit test च्या revision चे काही प्रश्न अभ्यासणार आहोत. In this session we will see some question types. Next, second, who said the following? Here some sentences are given, so we have to find out who said these following sentences. काही sentences दिलेत, काही वाक्य दिलेत. ते कोणी म्हटले ते आपल्याला काय करायचंय लिहायचं आहे. फर्स्ट आय विल रीड सेंटेन्स अँड यू लिसन केअरफुली. फर्स्ट लुक एट इट. आय स्पीक इट अँड ड्रिंक. सेकंड, आय स्पीक इट अँड ड्रिंक. मी काय करतो, बोलतो, खातो आणि पितो. कोण आहे मग हे वाक्य कोणी म्हटलंय? माऊथनी. सो हिअर यू विल राईट माऊथनी म्हटलेलं आहे, तोंडाने वाक्य म्हटलेले. देन सेकंड, आय वर्क फॉर ऑल द बॉडी पार्ट्स. मी सर्व बॉडी पार्टसाठी काय करतो, शरीराच्या अवयवांसाठी काम करतो. असं कोणी म्हटलेलं आहे बघा? ब्रेननी म्हटलेलं आहे की बेलीन म्हटलेलं आहे बघा? तर हे वाक्य आय वर्क फॉर ऑल द बॉडी पार्ट्स, मी सर्व अवयवांसाठी कार्य करतो असं. बघा नेक्स्ट कोण म्हटलेलं आहे? व्हेरी गुड, बेली तर म्हटलेलं आहे, बेली पोटन. ओके, देन नेक्स्ट नंबर थ्री, वी मेक अ हंड्रेड थिंग्स. आपण खूप साऱ्या काय करतो, वस्तू बनवतो, करतो, अशा प्रकारे कोणी म्हटलेलं आहे? व्हेरी गुड, ब्रेन. बघा ब्रेननी म्हटलेलं आहे का? बघा खूप साऱ्या म्हणजे वस्तू कोण बनवतो? ब्रेनचं काम काय? ब्रेन विचार करतो. तर बघा याचं उत्तर काय असेल? ब्रेन नाही. वी मेक अ हंड्रेड थिंग म्हणजे आपण या वस्तू कशाच्या साह्याने बनवू शकतो, कोण अशा प्रकारचं काम कोण करतं, हाताच्या साह्याने करू शकतो. मग याचं उत्तर काय असेल? वी मेक अ हंड्रेड थिंग हँड. हे हाताने वाक्य म्हटलेलं आहे. नेक्स्ट पार्ट फोर नंबर, वी वॉक, वी रन, वी टॅप. वी वॉक, वी रन, वी टॅप. कोणी म्हटलेले? फिट. नेक्स्ट सेंटेन्स फायू, आय हॅव टू स्मेल एव्हरी स्मेल. बघा नोज. देन नेक्स्ट सेंटेन्स सिक्स नंबर, आय शॅल टेक अ लिटल नॅप. आय शॅल टेक अ लिटल नॅप. हू सेड? हेअर सेल. ससेने म्हटलेलं आहे. देन नेक्स्ट सेवन नंबर, हा 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 स्लो बट स्टेडी विन्स द रेस. हू सेड? टॉर्टॉइज सेड स्लो बट स्टेडी विन्स द रेस. एट नंबर, आय शॅल एट ओनली फ्यू. मी थोडेच खाणार आहे असं कोण म्हटलं? हेअर म्हटलेलं आहे. ओके चिल्ड्रन, विल यू गेट इट? समजलंय का कशा प्रकारे सॉल्व करायचं आहे? सो चिल्ड्रन, सो इन दिस वे वी हॅव टू सॉल्व दिस क्वेश्चन अँड द आन्सर. अशा प्रकारे त्यांची आपल्याला प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहे. ओके चिल्ड्रन, सो टेक युअर टुडे होमवर्क, राईट डाऊन दिस क्वेश्चन इन युअर इंग्लिश नोटबुक अँड प्रॅक्टिस इट. ओके, टुमॉरो वी विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.